एसीसीतील ठेकेदार कामगार मनसे नेते राजू कुकडेच्या घरावर आत्मदहन करणार, चंद्रपुरात पत्रकार परिषदेत कामगारांची माहिती. मागील महिन्याभरात पूर्वी एसीसी कंपनीतील नॉट फॉर सिमेंट प्रकरणात सनराईज सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार राजू शेट्टी यांना राजकीय षडयंत्रणात फसवण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक करून कारवाई सुद्धा केली. त्या दोषी असल्यास कोर्ट त्यांना शिक्षा देईल. मात्र असे असताना मनसे नेते राजू कुकडे यांच्यातर्फे दिनांक 6/2/2019 पासून राजू शेट्टी यांना ब्लॅकलिस्ट करा या मागणीला घेऊन धरणा आंदोलन करण्यात येणार असल्याचे लक्षात येते. सनराईज सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या कामगारात प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. राजू कुकडे तर्फे जिल्ह्यातील महत्वाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत नसून फक्त ब्लॅकमेलिंग करून पैसे उकडण्याकरता आंदोलनाची नौटंकी करीत आहेत. 6 तारखेला एसीसी समोर राजू शेट्टी यांचे काम बंद करण्याकरता आंदोलन केल्यास सनराईज सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे संपूर्ण कामगार राजू कुकडे यांच्या घरात परिवारासह आंदोलन करणार. काम बंद झाल्यास राजू कुकडे यांच्या घरात सहपरिवार आत्मदहन करणार आहेत. संतप्त महिला कामगारांतर्फे राजू कुकडे याला फाटक्या जोड्यांचा हार टाकण्यात येणार असून कामगारांच्या पोटावर लात मारण्याकरता असे नेते राज ठाकरे आपण पाडता का, अशी लेखी तक्रार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना करणार असण्याचे शालू रायपुले, कल्पना भांडेकर, मंगला साठे, रंजना देठे, देवराज किनारे, संतोष कांबळे, लक्ष्मण पेरद्दे, बंधू गायकवाड, सुधाकर एसमाल, धुंदीचंद सरोज, राकेश खाळीलकर, गज्जन बहुराशी, नुकुलदास माहुल, रणजित चांदेकर, श्रीनिवास दुर्गम, संजय आत्राम मोठ्या संख्येने कामगार पत्रकार परिषदेला उपस्थित होते. महावाईस न्यूजसाठी घुग्गुस सचिन कोंडवाल. राजू कुकडे आणि राजू रेड्डीवर काही चोरीचा आरोप केलेला आहे आणि तो 6 तारखेला उपोषणासाठी बसणार आहे नकोड्यामध्ये. त्याची मांग आहे की ACC मधून राजू रेड्डी यांचा ठेका बंद करण्यात यावा. अगर ठेका बंद झाला तर आमची 150 फॅमिली आहेत. आम्ही सगळे मिळून त्या राजू कुकड्याच्या येतं जाऊन आंदोलन करणार. तो येतं येऊन 7 तारखेला बसणार आहे नकोड्यामध्ये. 7 तारखेला येणार आहे. आम्ही सगळे लेबर हे 150 लेबर आहे. आपले मुलं बाळ घेऊन आम्ही सगळे त्याच्या घरी जाऊन बसू, राजू कुकड्याच्या घरी. हा, आम्ही सगळे जण राजू कुकड्याच्या घरी जाऊन बसतो. मला बेरोजगार करत आहे. आम्ही ना जास्त केलं झालं दूध त्यांना मारतो.